तामरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी 9 तक्रारीचा केला निपटारा. तुळजापूर तालुक्यातील तामरवाडी पोलीस ठाण्यात ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांच्या पुढाकाराने तक्रार निवारण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पहिल्याच दिवशी समोपचाराने 9 तक्रारीवर तोडगा निघाला असून वादी व प्रतिवादी आनंदाने घराकडे परतले आहे. तामरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27 गावे येतात. गावात विविध कारणावरून होणारे तंटे व वादावादीचे प्रकार तक्रारीच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात येतात. काही जुन्या तक्रारी असल्यास ती तक्रार पाहून प्रत्येक शनिवारी त्या तक्रारीचे तामरवाडी पोलीस ठाण्यामध्ये निवारण करण्यात येणार आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दाखल होणाऱ्या तक्रारीचे प्रत्येक शनिवारी निवारण करण्यात येणार आहे. तामरवाडी व परिसरातील गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी व सामान्य जनतेला कोणाकडूनही नाहक त्रास होणार नाही या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी धनराज न्यूजशी बोलताना सांगितले. प्रत्येक शनिवारी या तक्रार निवारण केंद्रात आपल्या तक्रारीचे निवारण केले जाईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच तामरवाडी व परिसरातील नागरिकांनी या तक्रार निवारण केंद्रात आपल्या तक्रारीचे निवारण करून घ्यावे असे आवाहनही सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरकर यांनी केले आहे. शनिवार हा दिन तक्रार निवारण दिन म्हणजे त्या दिवशी जास्तीत जास्त तक्रारीचं निवारण हे शनिवारच्या दिवशी केलं जाईल. दुसरी एक अभिनव योजना आमच्या माननीय आयजी साहेब आणि केटू पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुरू केली आहे, एक गाव एक कर्मचारी. या अंतर्गत प्रत्येक गावांना एक एक कर्मचारी दिला गेलेला आहे. तो कर्मचारी आपल्या गावामध्ये जातो आणि त्या गावाची संपूर्ण परिस्थिती आढळून तिकडे कोणते अवैध धंदे चालत आहेत किंवा अवैधरित्या आणखीन काही काय व्यवसाय चालत आहेत याची माहिती घेऊन तिथले पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच यांच्याशी संवाद साधून तिकडचे अवैध धंदे कशा प्रकारे बंद होईल याच्यासाठी गावात काय करायला पाहिजे याबाबतचा तो सविस्तर अहवाल हा मला देत असतो. धनराज न्यूज साठी भैया कुलकर्णी, तामलवाडी.